तेवीस जंगली हत्तींच्या कळपानं भंडारा जिल्ह्यात उच्छाद मांडलेला आहे धान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं या हत्तींमुळे मोठं नुकसान होत आहे पिकासह उभ्या ऊसावरती या हत्तींनी ताव मारला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे रेंगेपार गावाजवळ या हत्तींच्या कळपानं ठिय्या मांडलेला होता तर या हत्तींमुळे गावकरी दहशतीत असून या हत्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम बंगालचं पथक या गावात दाखल झालेलं आहे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीच्या कळपाने आता भंडारा जिल्ह्यात एंट्री केली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेली आहे आणि आता आपण सध्या रेंगेपार कोळी या गावामध्ये आहोत या गावाच्या परिसरामध्ये दो मागील दोन दिवसापासून हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत व गावातील काही नागरिक आहेत आपण यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल तुम्ही तुमच्या गावालगत हत्तीचा कळप आला आहे काय सांगाल आमच्या गावाकडे कालपासून हत्तीची धुमाकूळ चालू झालेली आहे आज आज आम आज सकाळी आमच्या गावाकडे एक नर्सरी आहे आंब्याची तिथे आले होते आणि आज सायंकाळला गावाशेजारी एक तलाव आहे तिथे आली अशी आढळण्यात आले तरी आमच्या गावच्या सरपंचांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवून त्यांचा विल्हेवाट लावण्याची विनंती केली आहे आपल्यासोबत या गावातील सरपंचसुद्धा आहेत सरपंच साहेब काय सांगाल हत्तीच्या काळात म्हणजे गावाशेजारीला आहे माझे नाव मनोहर महादेव बोरकर सरपंच मी रेंगेपार कोळी आपल्या गावात काल सायंकाळला हत्यांचा करप आल्यामुळे गावात एक वातावरण म्हणजे ह्या वातावरण एकदम भीतीचं झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची काल रात्रीला इतकी नुकसान झाली आणि भरपूर नुकसान झाले आणि त्यांना आर्थिक मदत हे वन विभागाकडून मिळावं यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि गावात एकदम म्हणजे सुता आहे किंवा हत्यांचा कळप पाग पाहण्याचा पण एका बाजूला त्यांना बघतानी काही बाबा आपल्या इजा तर नाही पोहोचेल असं भीतीचे वातावरण वात 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 निर्माण झाल्यामुळे आम्ही शक्यतोवर आम्ही वनविभागाला विनंती करत आहोत की तुम्ही जर लवकरात लवकर जर हत्यांचा बंदोबस्त कराल तर आमची जी काही नुकसान आहे शेतकऱ्यांची हे होणार नाही अशी आमची करकडीची विनंती आहे अजून आपल्यासोबत एक युवक शेतकरी आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया दादा काय सांगाल हत्तीच्या कडक तुमच्या शेतशिवरामध्ये आला आहे आणि आज गावाच्या सुद्धा आहे माझे नाव विनायक रामचंद्र मंगमोडे आहे गेल्या दोन दिवसापासनं जंगली हत्तीच्या कळपाने आमच्या गावातील इंदिरानगर असेल शेजारील शेत असेल ह्या परिसरात इतका धुमाकूळ घातलेला आहे की त्याचा बंदोबस्त करणं आमचा गावकऱ्यांना जमलंच नाही परंतु वन विभागाला सुद्धा जमणं कठीण आहे निहालबुरे न्यूज एटीन लोकमत रेंगेपार कोळी भंडारा नाशिकच्या ओझरमध्ये आयोजित